विश्वरूप प्रतिष्ठानच्या वतीने महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी मोगरा रोप वाटप प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत सोमवारी बारवई येथील महिलांना मोगरा रोप वाटप कार्यक्रम रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना या झाडांचे मुलांप्रमाणे संगोपन करण्याचे आवाहन केले. विश्वरूप प्रतिष्ठानच्या वतीने महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत प्रतिष्ठानाच्या वतीने मोगरा रोप वाटप प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर बारवई येथील महिलांना मोगरा रोप वाटप कार्यक्रम रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, विश्वरूप प्रतिष्ठानचे संस्थापक सतीश धारप, अध्यक्ष रोहिणी धारप, भाजप नेते प्रवीण खंडागळे, सरपंच नियती बाबरे, उपसरपंच ललिता पडवळ, माजी उपसरपंच जगन्नाथ पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष नारायण मुंढे, सामाजिक कार्यकर्ते अनंता मुंढे, नारायण पडवळ, भाजप नेते प्रवीण ठाकूर, सुनील दळवी, पोलीस पाटील संतोष बाबरे, बाबूराव चव्हाण, सतीश साबळे, बबन मुंढे, गुरुनाथ मुंढे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक आगळा वेगळा उपक्रम हा या पट्ट्यामध्ये नव्याने सुरू होतं. मला आठवतं की मी पालकमंत्री असताना सातत्याने ज्या ज्या भागामध्ये प्रवास करायचो त्या भागामध्ये असणारी जी परिस्थिती आणि त्या परिस्थितीनुरूप त्या ठिकाणचं असणारं वातावरण लक्षात घेता त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येकाच्या हाताला कसं काम मिळेल या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही सातत्याने करत आहे. एक तर एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की 2014 पासून आजपर्यंत माननीय पंतप्रधान नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करतात. काय सांगण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही आणि आम्ही सर्वजण जे कुटुंब वत्सल माणसं आहोत तुम्हाला आम्हाला सर्वांना आपल्या आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये काम करत असताना काम जे आपण काम करतो आहे ते काम पवित्र काम म्हणून करायलाच हवं, परंतु ते काम करत असताना आम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं फार गरजेचं आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं याचा अर्थ काय तर आज आपलं असणारं जे उत्पन्न आपल्याला महिन्यामध्ये मिळतं, कदाचित आपल्याला कुटुंबामध्ये जे उत्पन्न मिळतं कदाचित 10,000 रुपये मिळत असेल, कदाचित 15 मिळत असेल, 25 मिळत असेल, कदाचित कोणाकोणाला 1,00,000 रुपयापर्यंत मिळत. जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नामध्ये वाढ करणं हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची सातत्याने सांगतात. आणि हे करत असताना त्या कुटुंबामधली असणारी जी संख्या आहे या कुटुंबामधील असणाऱ्या संख्येमध्ये तिथली असणारी पूर्ण लोकसंख्या किंवा तिथला असणाऱ्या कुटुंबाचा प्रमुख जर 1 रुपया कमवत असेल तर त्याला त्या कुटुंबातील असणाऱ्या इतर व्यक्तींनी जर साथ दिली तर त्याचं उत्पन्न हे वाढायला सुरुवात होते. आणि मग पर्यायाने किंवा या सगळ्या गोष्टी केल्यामुळे दरडोई उत्पन्नामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते. सगळ्यात आधी या रायगड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी जे काम केलंय त्यामुळे आज जरी ते मंत्री रूपानं या ठिकाणी उपस्थित नसले तरी या रायगड जिल्ह्यातल्या प्रत्येक सकारात्मक चळवळीचा या ठिकाणी कुठे ना कुठेतरी आपण या जिल्ह्याला लाभ करून द्यावा या भावनेतून ते उपस्थित आहेत. त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये अगदी पोलादपूरच्या टोकापासून आपण आता खारघरपर्यंत म्हटलं तर तुलनेनं आपला पनवेलकडचा परिसर आहे या परिसराचं वेगानं शहरीकरण होत आहे. आपल्या अलीकडे जरी पाहिलं एकीकडे हिरानंदानीची होणारी वसाहत, मागच्या बाजूला गोदरेजची होणारी वसाहत आणि पलीकडे पुन्हा वधवा आणि हे सगळे प्रकल्प जे उभे राहत आहेत हे सगळे पाहता खूप मोठ्या प्रमाणात एक बाजारपेठ ही आपल्याला अगदी आपल्या अंगणामध्ये निर्माण झाली आणि त्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योग निर्माण होऊ शकतात. अनेक पद्धतीनं महिला आज वेगवेगळ्या रोजगारामध्ये पुढाकार घेऊन आज स्वतःच्या घराचं अर्थार्जन करण्यासाठी त्यांनी आज हातभार लावलेला आपल्याला पाहायला मिळतो.
अशातच विश्वरूप प्रतिष्ठानच्या वतीने जे पाऊल उचलण्यात येते त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि असेच प्रकल्प आपल्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये सातत्याने होत राहतील अशी शुभेच्छा व्यक्त करून टाकतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. या महिलांकरता बेरोजगारी वाढते, नागरीकरण वाढते आणि याच्यामध्ये असा जर सपोर्ट सिस्टीमचे व्यवसाय हे गावातल्या महिलांना घर गावात दिलं, लोक गावातल्या महिलेला बस पकडून पनवेलला जाणं, काम करणं, परत येणं हे अनेकांना सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या माझं शिक्षण कमी आहे म्हणून अनेकांची विचंबना होती की मला काम करायचं, काहीतरी मी या घराला सपोर्ट करायचं, पण ते कसं करू. या विवंचनेत असलेल्या अनेक महिलांकरता हे असले उद्योग निश्चित सपोर्ट राहतील आणि भविष्यामध्ये आज विश्वरूप प्रतिष्ठानने फार चांगलं पाऊल उचललंय. या पुढेही असे छोटे छोटे उद्योग मला म्हणजे हे चपात्यांचं हे मी मोपाड्यामध्ये करावं असं पूर्ण डोक्यात आहे, कारण तिथल्या असलेली पाताळगंगा इंडस्ट्रियल एरियामध्ये फक्त कसं आहे की पहिल्यांदा ती टीम मार्केटिंगची ही आपल्याला प्रोफेशनल जोडायला लागते. त्या प्रोफेशनल असलेला माणूस हा प्रत्येक ठिकाणी जाईल. जसं एखादा सेल्समन येतो त्यांनी कंपनीमध्ये जावं, तुमच्या इथे किती कामगार आहेत, किती चपात्या लागतात, कॅन्टीन कोण चालवतो, मग तो पहिले चालवणारा कोणीही स्वीकारत नसतो, त्याला आपल्याला जोर जबरदस्ती जरा आपला पट्टा लावायला लागतो की आम्ही भूमिपुत्र आहोत, आम्ही महिलांकरता चालवलंय. आणि एकदा त्याला क्वालिटी समजली, क्वांटिटी समजली तर तो स्वेच्छेने घेतो, कारण चपाती हाच कॅन्टीनमधला कटकटीचा विषय, त्या लाटणं, त्या भाजणं, त्या सर्व्हिस करणं, त्यामुळे हे असे दोन चार सेंटर करणं ही काळाची गरज आहे. धारकसाहेब निश्चित तुम्हाला अभिनंदन करतो की या गावामध्ये आपण आपल्या ज्या भगिनींनी याचं इनिशिएटिव्ह घेतलं तुझं व्यक्तिशः अभिनंदन करतो की एक चांगलं पाऊल सकारात्मक आपण पुढे टाकतोय आणि त्याच्याकरता आमदार म्हणून एक तुमचा सहकारी म्हणून जेव्हा जेव्हा जी जी मदत लागेल निसंकोचपणे सांगा, आम्ही तुमच्याकरता कायम तयार आहोत. एवढं या ठिकाणी सांगतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. दीड पावणे दोन वर्षापूर्वी आम्ही जेव्हा दिल्लीला गेलो होतो तेव्हा आम्हाला आपल्या महाराष्ट्रात जे नेते आणि रस्ते बांधकाम मंत्री आदरणीय गडकरी साहेबांनी सांगितलं होतं, त्यांच्याकडे ते एमएसएमईचं खातं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं की निसर्गाच्या रचनेवर आधारित असेल तर क्लस्टर तुम्ही करू शकलात तर त्याला खूप मोठ्या प्रमाणावरती शासन सहकार्य करू शकतं आणि त्यात महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष राबवता येऊ शकतो या हेतूने आम्ही हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आज आपण तीन सन्माननीय आमदार या जिल्ह्याचे नेते इथे आलेले आहात. मला असं वाटतं की हा संपूर्ण जो भाग आहे इथून मोरबे धरणापर्यंतचा आणि कर्जतचा कोंढाणेपर्यंतचा हा सगळा प्रपोर्ट इरिगेशन बेल्ट आहे. इथे खूप मोठ्या प्रमाणावर पाणी आहे आणि इथल्या सगळ्या या सामाजिक स्थितीला जर आपण या व्यावसायिक छोट्या छोट्या गोष्टींची जर जोड दिली तर मला असं वाटतं की या सगळ्या मंडळींना मुंबईकडे धावायला लागतात, आपापल्या घराजवळ रोजगार उपलब्ध होईल याकरता हा प्रयत्न आहे. मी आपण सगळेजण आलात, मी प्रतिष्ठानच्या वतीने आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो.